जसमेरगड किंवा हिरानगरचा किल्ला असं म्हणतात. प्रवेशद्वार काली मातेचं मंदिर आहे. तटबंदी सुस्थितीत काली मातेचं मंदिर तटबंदी बुरुज हे रिस्ट्रक्चर रिस्टोरेशन केलेलं आहे. नवीन विटा दिसतात, बांधकाम नवीन दिसत आहे. आज थोडस जंगल आहे, पाऊस पडल्यामुळे माती सुद्धा. शांतानी निसर्गरम्य असा परिसर. जुना अवशेष जेलचे दरवाजे दिसतात ना, तुम्ही दरवाजे हे कदाचित जेल असेल. यस हे जेल आहे. त्यांनी पूर्ण ब्लँक केले ना, तारावीरे टाकून त्या लोखंडाचे. हे राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी जेल म्हणून वापरण्यात यायचं. पंजाबचे पराक्रमी राजे रणजित सिंग आणि हिरा सिंग यांना हे जागीर होऊन दिलं होतं. त्यांनी हे शहर वसवलं होतं हिरानगर. त्यामुळे हा किल्ला हिरानगर म्हणून ओळखला जायचा. नंतर ह्याला जसमेर जसमेर किल्ला म्हणून म्हटलं जायचं. सध्या आपण तटबंदीच्या आतल्या साईडनं फिरतोय. चंग्या वगैरे व्यवस्थित आहेत. बुरुजावर जाण्याचा रस्ता थोडासा सुव्यवस्थित वाटतोय. जाऊन बघूया. बुरुजाची भिंत फार काही रुंद नाही, अरुंद आहे. श्रीमंत राजे जसमेर गडावर जम्मू पठाणकोट या एक्सप्रेस वे वरून थोडस आतल्या साईडला आहे हा किल्ला. पाण्याची व्यवस्था बरोबर
अजून क्रूस हा कदाचित बाले किल्ल्याचा भाग असावा. खंदक दिसतोय आत. या बुरुजात पूर्ण जंगल माणसले. टुरिझमच्या अंडर हा किल्ला डेव्हलप होत असावा. बसण्यासाठी गजेबो टाइप मचान केलेले आहेत. अजून दोन गजेबो. काली मातेचं मंदिर जसमेरगड मध्ये. नमकार जैन यांचे आता जसमेर किल्ल्यावर 150 किल्ल्यांची भटकंती पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त त्यांचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. 150 किल्ले शंभू राजांचे जम्मू काश्मीर मधील जसमेर किल्ला. 150वा किल्ला पाकिस्तान बॉर्डर पासून 8 किलोमीटर. धन्यवाद. मदद करना. बंद है. अंदर से बंद है क्या? कोई है अंदर? शुकमार ये 8 किलोमीटर वाला बॉर्डर पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर का है या पाकिस्तान का है? पीओके का नहीं ना? ये प्रॉपर जेल लग रहा है. ढह जाइए. ये आर्मी वाले के कब्जे में हुआ करती थी या पुलिस के कब्जे में? ये जेल पुलिस के कब्जे में. अच्छा. होना क्या? जसमेरगड.
शनिवार तो छुट्टी छोड़ी में ये हमारी जो तहसील की हिरनगर करी गई वो देख के ना फिर कहते हैं कि 71 की बाढ़ में हमारा पाकिस्तान से लड़ाई हुई तो पाकिस्तान का अटैक था शेरगढ़ से Thank you.